ओम श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते। स्वामींची आणि प्रार्थना करते की हे स्वामी महाराज, सगळ्यांना सुखात समाधानात आनंदात आणि ईश्वरात ठेवा, तुमचं नामस्मरण अखंड अमुगात असू दे, ही स्वामींची आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे काय, तर असा प्रश्न पडलेला आहे की श्रावण महिन्याचे जे काय आपण उपवास करतो तर ते किती करायचे, म्हणजे 8 करायचे का, कारण 2 श्रावण महिने आलेले आहेत का, तर खूप असे प्रश्न पडलेले आहेत। तर त्याबद्दलची जी सविस्तर माहिती जी मला मिळालेली आहे किंवा मला माहिती आहे ती मी तुम्हाला आज सांगणार आहे। चला मग व्हिडिओला सुरुवात करते। श्री स्वामी समर्थ। तर ॲक्च्युली श्रावण, ह्यावर्षी श्रावण महिने 2 आहेत का असा प्रश्न खूप पडलेला आहे। तर सोमवारचे 8 श्रावणी उपवास करायचे आहेत का, तर आणि खूप लोक म्हणजे श्रावण महिन्यात आपण म्हणजे खूप लोकांचा असा नियम असतो की श्रावण महिन्यात नवनाथाचं पारायण करतात, तर ते कधी करायचं, असे खूप अनेक प्रश्न खूप पडलेले आहेत। तर ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे काय, तर श्रावण महिना दरवर्षीप्रमाणे एकच आलेला आहे, परंतु कॅलेंडरमध्ये अधिक महिना म्हणजे नीच श्रावण असं लिहिलेलं आहे, त्यामुळे संभ्रम होतो, म्हणजे एक प्रश्नचिन्ह उभं राहतं की मग या आता काय करायचं आहे, की कशी सेवा करायची आहे, म्हणजे कधी पारायण करायचं आहे, मग सोमवार करायचे आहेत का, तर असे खूप प्रश्न पडतात। तर सविस्तर सांगायचं झालं तर सौर वर्ष आणि चात्र वर्ष यांच्या दरवर्षी 11.5 दिवसांचा फरक पडतो। कालगणनेच्या सोयीनुसार यात मेळ घालण्यासाठी दर 32 महिन्यानंतर 1 अधिक महिना घेतला जातो व हे अंतर पूर्ववत केलं जातं। अधिक महिन्यात रवीची संक्रांत होत नाही, या महिन्यास पुढील महिन्याचे नाव असते। जसे ह्यावर्षी श्रावण महिन्यानंतर आषाढ महिन्यापूर्वी अधिक महिना येत असल्याने अधिक श्रावण असे म्हटले आहे। साधारणतः फाल्गुन ते अश्विन हे महिनेच अधिक महिने येतात। अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास, धोंड्याचे महिने, मास, मल मास असे नावानेही प्रचलित आहे। तर म्हणजे 8 सोमवार करायचे का, 2 श्रावण महिने आहेत का, असे मत म्हणजे भरपूर लोकांचे आहेत, भरपूर व्हिडिओसुद्धा तसे झालेले आहेत। तर कालगणनेत तर आपल्याला ते कालगणनेत ही फरक आहे की त्या भागात पौर्णिमा ते पौर्णिमा महिना असतो, आपल्याकडे अमावस्या ते अमावस्या महिना असतो, आणि 17 जुलै 2023 ला मध्यरात्री अमावस्या संपून 18 जुलै 2023 पासून अधिक महिना सुरू झालेला आहे, आणि 16 ऑगस्ट 2023 ते दुपारी 3:07 अधिक महिना संपणार आहे। म्हणजे कधी 16 जुलै ते 16 ऑगस्ट हा एक महिना अधिक महिना आहे, आणि दरवर्षीप्रमाणे मग श्रावण महिना सुरू होणार, अधिक श्रावण व नीच श्रावण, यामुळे खूप जास्त म्हणजे एक कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे। तर थोडक्यात म्हणजे 18 जुलै ते 16 ऑगस्ट, म्हणजे जसं मी सांगितलं की 17 जुलैच्या मध्यरात्रीपासून म्हणजे 18 जुलै ते 16 ऑगस्ट अधिक महिना, आणि 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर हा श्रावण महिना आहे। त्यामुळे जावायाला, ब्राह्मणाला, गायीला वाण देणे, अधिक महत्त्व वाचणे, आईची पूजा किंवा आईची ओटी भरणे, देवालयातील देवांना गंगेला वाण देणे, हे सर्व म्हणजे जे काय आपण पुण्य दान धर्म करतोय ते आपल्याला केव्हा करायचं आहे, 18 जुलै ते 15 ऑगस्टच्या दरम्यान करायचं, म्हणजे अधिक महिन्यामध्ये करायचं आहे। आणि श्रावणातील व्रत, वैकल्य, सोमवार व इतर जे काय पारायण जे काय वाचतात लोक श्रावण महिन्यातील, खूप नियम असतात, खूप लोकांचे नियम असतात, तर ते तुम्हाला केव्हा करायचे, तर 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 या दरम्यान करायचे आहे। इतर कोणत्याचे म्हणजे माहितीनुसार नव्हे तर वरील श्रावण महिन्याचे व्रत, सणवार, व्रत, वैकल्य तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये करायचे आहेत। अधिक महिन्यात दशमी, एकादशी, द्वादशी, पौर्णिमा या विशेष तिथींना दान देण्यास देण्याचं अधिक महत्त्व आहे। म्हणजे म्हणतो ना आपण बघा, आपण वाती बनवतो, मंजुरी वात बनवतो, कमळ वात बनवतो, 33 पदरी वात बनवतो, ज्यांना शक्य नसेल पूर्ण 33 म्हणजे जो महिनाभर खरं शक्य नाही होत काही लोकांना, काहींना बघा खूप आवड असते करण्याची, वेळात वेळ काढून करतात, तर काहींना नाही शक्य असेल, तर ज्या काही चांगल्या तिथी आहे, दशमी, एकादशी, पौर्णिमा, तर ह्या दिवशी जर तुम्ही म्हणजे वात लावणं म्हणा किंवा दान धर्म जे काय तुम्हाला तीर्थ यात्रेला जाय म्हणजे तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करायचं आहे, तर ह्या दिवशी तुम्ही करू शकता। नाही महिनाभर मिळालं तर ह्या दिवशी तरी आपल्याला ते करायचं आहे। त्यानंतर त्याचप्रमाणे पंचपर्व म्हणजे वैधृती योग, व्यतिपात योग आणि अमावस्या, पौर्णिमा, द्वादशी तिथी, हे पंचपर्व ह्या त्यांची दानही महत्त्वाचे आहे। अधिक मासात गंगा स्नानालाही तितकंच महत्त्व आहे। मग गंगा स्नानाला महत्त्व आहे, खूप महत्त्व आहे, मग आपल्याला जाता येत नाही, प्रत्येक जण गंगा नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही,
गंगाजलाची बॉटल भेटते ते आपल्या पाण्यात टाकून जरी आंघोळ केलं आणि गंगेचं स्मरण करत जरी आंघोळ केलं तरी ते गंगा स्नानच होईल, कारण गंगेचं तीर्थ आपण त्यामध्ये टाकत असतो. शक्य असेल तर नक्कीच तीर्थक्षेत्री जाऊन आपण स्नानाला जातो अधिक महिन्यात, नसेल तर तुम्ही हे सुद्धा करू शकता. कारण आताच्या धगधकीच्या जीवनामध्ये म्हणजे उठून सकाळी सर्व आटोपून जॉबला जाऊन जॉबवरनं घरी येणं, घरी आल्यावरती या सर्व गोष्टींना वेळ भेटत नाही, मग त्यावेळेला आपण ह्या म्हणजे गंगाजलाची बॉटल आणायची आहे ती पाण्यामध्ये टाकायची. महिनाभर करू शकतात हा नियम, कारण तुम्हाला याच्यासाठी कुठे बाहेर जायचं नाही. गंगाजलाची बॉटल दोन थेंब टाकली, गंगेचं नाव घेत तुम्ही केलं तरी ते गंगास्नान बोललं जाईल. तर गंगास्नानाला सुद्धा खूप महत्त्व आहे. अनेक जण अधिक माझं संपूर्ण महिनाभर गंगास्नान करतात, जसं मी सांगितलं की तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा करू शकता. दान देताना अनारसे बत्ताशे रेवड्या मोदक बर्फी तसे सप्तधान्याची दाने दिली जातात. अनारसे बत्ताशे यासारख्या वस्तू 33 नग ह्या प्रमाणात देतात. दान शक्यतो तांब्याच्या पात्रात द्यावे. तांब्याचे दामण घेऊन त्यावर पळसाच्या पानाची पत्रावळ ठेवून त्या पत्रावळीवर थोडेसे गहू ठेवून त्यावर दान द्यायची वस्तू ठेवावी आणि हळद कुंकू वाहून वस्तूवर तुळशी पत्र ठेवावे. त्यानंतर रुमाल किंवा उपरण झाकून त्यावर दीपदान ठेवून तुपाची वात लावावी आणि दान देणाऱ्या व्यक्तीचं पूजन करून यथाशक्तीप्रमाणे दान वस्तूवर दक्षिणा ठेवून ते दान संबंधित व्यक्तीला द्यावं. म्हणजे तुम्ही ब्राह्मणाला दान देत असाल, तुम्ही जावायला दान देत असाल, तर तुम्ही त्या व्यक्तीला तुम्ही ह्या पद्धतीने दान द्यायचं आहे. जसं की बत्ताशी आहे समजा तुमचे 33 बत्ताशी आहेत, ते ठेवून त्याला हळदी कुंकू वाहून म्हणजे एक तांब्याचं तांबण घ्यायचं, त्यावरती थोडे त्यावरती पळसाची पानं घ्यायची, त्यावरती थोडे गहू घ्यायचे, त्याला त्यावरती तुम्हाला जी काय वस्तू दान द्यायची ती घ्यायची, हळदी कुंकू व्हायचं, तुळशी पत्र व्हायचं, त्यानंतर त्यावरती पांढऱ्या रुमालाने झाकण ठेवायचं, वरती दिवा लावायचा तुपाचा, तुम्हाला दक्षिणा ठेवायची आणि ज्या व्यक्तीला द्यायचं त्या व्यक्तीला असं तुम्ही दान देऊ शकतात. वस्तू दानही देऊ शकतात. अर्थात काय द्यायचं, किती द्यायचं, किती प्रमाणात द्यायचं हे आपल्यावरती सर्वस्वी आपल्या कृतीप्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला ते दान द्यायचं आहे. यथाशक्ती जसं होईल तसं, म्हणजे जसं आपल्याला देता येईल तसं दान आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर आईने केलेल्या कन्यादानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अधिक महिन्यात मुलगी आईची ओटी भरत असते. म्हणजे अधिक महिन्यात म्हणतो ना, खूप लोकांना हा प्रश्न पडतो की अधिक महिन्यात आईच मुलीला दान देईल, असं नाही आहे. आपणही आपल्याला आईने खूप मोठा त्याग केलेला असतो, आई वडिलांनी खूप मोठा त्याग केलेला असतो, मुलीला कन्यादान म्हणजे मुलीचं कन्यादान करणं एवढं भाग्य कुठलं नाही आहे. तर ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अधिक महिन्यात आपण आईची ओटी भरायची असते. तर आईची ओटी ह्यासाठी भरतात की कन्यादान बद्दलची कृतज्ञता म्हणून अधिक महिन्यात मुली आपल्या आईची खण नारळाने ओटी भरते. साडी खण नारळ वस्तू सुद्धा घेऊ शकतात, ज्याची म्हणजे ज्याची इच्छा असेल तो काही आपल्या आईला एक प्रेमाने भेट वस्तू देऊ शकतो. साडी घ्या, जी काय आवडची वस्तू असेल ती घ्या, तर असं घेऊ शकतो. अधिक मासात विष्णू स्वरूप देवतांची विशेषतः कृष्णाचं महत्व जास्त असल्याने कृष्णाला महिनाभर तुळशी वाहणे, दररोज थोडासा लोण्याचा नैवेद्य दाखवून तो एका लहान बाळाला देणे, लहान बाळ गोपाळाला देणे, असे अनेक उपक्रम करता येतात. म्हणजे जशी होईल तशी सेवा आपल्याला त्या महिन्यात करायची आहे. कुठला तरी एक नियम लावायचा आहे आणि नसेल तर श्रवण म्हणजे मोबाईलवरती लावून घ्या आणि स्वयंपाक करताना तुम्ही ऐकू शकता. तर असा एक नियम श्रावण महिन्यातील सोमवार 21 ऑगस्ट म्हणजे सोमवार कुठले करायचे 21 ऑगस्ट 4 सप्टेंबर 21 ऑगस्ट 28 ऑगस्ट 4 सप्टेंबर आणि 11 सप्टेंबर. तारीख परत सांगते, 21 ऑगस्ट 28 ऑगस्ट 4 सप्टेंबर आणि 11 सप्टेंबर याच दिवशी श्रावण सोमवार करायचे आहेत. तर ही जी माहिती होती ही अधिक मास व श्रावण मास याच्याबद्दलची थोडक्यात सविस्तर अशी माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आवर्जून सांगेल प्रत्येकाने आपल्या आईसाठी काहीतरी वस्तू नक्की घ्या, जेणेकरून बघा आपण काहीच देत नसतो. प्रत्येक म्हणजे असं घेण्याची इच्छा असते. खूप मुली अशा आहेत की मला फक्त दिलं पाहिजे, तिलाही काहीतरी देण्याची म्हणजे एक खुश आपण करू शकतो आपल्या आईला. तर नक्की तुम्ही सुद्धा जी काय छोटीशी असेल आपल्या कृतीने आपल्या मनाने जी काय असेल ती वस्तू घ्या. साडी जास्त महाग येत नाही, काहीही दागिना तुम्ही घेऊ शकता, काहीही घ्या, पण आवडीची वस्तू घ्या जेणेकरून तुमची आई खुश होईल. तर अशी छोटीशी माहिती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. केलेली सेवा स्वामींची मी अर्पण करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.